डिबग लाइट तेल, सूर्यफूल, सरकी आणि पाम तेल, तसंच साखर आणि धान्याचे होलसेल व्यापारी। चिराग एंटरप्राइजेस, सावी गल्ली, ड्रेसिंगपूर, फोन 70669169916। खेळण्याच्या रागातून 11 वर्षीय मुलीनं 4.5 वर्षाच्या बालकाला नदीत ढकलून घेतला जीव। कोथळी येथील प्रकार, जेसिंगपूर पोलिसांनी केला उलगडा। खेळण्याच्या रागातून 11 वर्षीय मुलीनं कोथळी तालुका शिरोळ येथे 4.5 वर्षाच्या मल्लिकार्जुन बिसलसिदिया पतंगी या बालकाला नदीत ढकलून जीव घेतला असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे। या सर्व प्रकारामुळे शिरोळ तालुक्यासह सांगली परिसरात मोठी खळबळ उडाली आहे। शुक्रवारपासून बेपत्ता असलेल्या मल्लिकार्जुन यांचा कृष्णा नदीत शनिवारी मृतदेह आढळून आला होता। सीसीटीव्हीच्या माध्यमातून जेसिंगपूर पोलिसांनी या प्रकरणाचा उलगडा केला आहे। अल्पवयीन मुलीकडून घडलेल्या प्रकाराची माहिती घेतली असून आज सोमवारी अल्पवयीन मुलीला बाल न्यायालयात हजर करणार असल्याची माहिती डीवायएसपी डॉ रोहिणी सोळुंके यांनी पत्रकारांना दिली। याबाबत अधिक माहिती अशी की कोथळी येथील नेमगोंडा पाटील यांच्या वीटभट्टीवर काम करणाऱ्या लक्ष्मी पतंगी मूळगाव तडवळगा तालुका इंडी जिल्हा विजापूर यांचा मुलगा मल्लिकार्जुन पतंगी हा शुक्रवारी दुपारी 3 वाजल्यापासून बेपत्ता झाला होता। रात्री उशिरा जयसिंगपूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केल्यानंतर जयसिंगपूर पोलिसांनी तपास सुरू केला। दरम्यान शनिवारी दिवसभर पोलीस घटनास्थळी होते। वीटभट्टीजवळ असणाऱ्या सीसीटीव्ही फुटेजची पाहणी करण्यात आली। 11 वर्षीय मुलगी मल्लिकार्जुनला कृष्णा नदी पात्राकडे घेऊन जात असल्याचं दिसून आलं होतं। त्यानंतर जयसिंगपूर पोलिसांनी कृष्णा नदीच्या पात्रात शोधाशोध केल्यानंतर बेपत्ता असलेल्या 4.5 वर्षाच्या मल्लिकार्जुनचा मृतदेह शनिवारी सायंकाळी मिळून आला होता। या घटनेनंतर जयसिंगपूर विभागीय डीवायएसपी डॉ रोहिणी सोळुंके यांच्या तपासात मयत मल्लिकार्जुन व 11 वर्षीय मुलीचे खेळण्याच्या कारणातून वाद होत होता। हा राग मनात ठेवून या 11 वर्षीय मुलीनं शुक्रवारी मल्लिकार्जुनला कृष्णा नदीच्या पात्रात ढकलून जीव घेतला असल्याचं तपासात समोर आलंय। दरम्यान शनिवारी रात्री उशिरा शिरोळ येथे ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला। त्यानंतर मूळ गावी अंत्यसंस्कार करण्यात आले। मल्लिकार्जुन यांच्या या धक्कादायक घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे। कोथळी टाइम्स न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा, लाइक करा, बेल आयकॉनला क्लिक करा। ताज्या घडामोडीसाठी आमचा नंबर आपल्या ग्रुपमध्ये ऍड करा।